राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच फटकेबाजी करण्यात चांगलेच पटाईत असतात। त्याचाच प्रत्यय गुरुवारी देगलूर इथल्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत आला। कोंबडा अंड द्यायला लागला की अच्छे दिन येतील, अशोक चव्हाण यांच्या नावांवर मी धंदा करून घेतो अशी वक्तव्य करत त्यांनी प्रचारसभा जिंकली। इतकेच नाही तर कोणतीही निशाणी असो मी निवडून येतोच, पण आता शिवसेनेत गेल्याने काँग्रेसची चरबी कमी केल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला चिमटाही काढला। सत्तार यांच्या देगलूर इथल्या महाविकास आघाडीच्या सभेतील काही खुमासदार वक्तव्य पाहूयात। मी खोटं बोलणार नाही, अशोकराव समोर खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही। भले मी माझे मित्र अमरजीला थोडा उल्लू बनवू शकतो, आम्ही बरोबरीचे, माझ्यापेक्षा लहान आहे, माझा वय 60 वर्ष, पण 60 वर्षासारखा मी दिसत नाही, तो 57 असत, 57 प्रत्येक वर्ष लहान आहे, परंतु ते माझ्यापेक्षा मोठ मी तसा होतो। परंतु मी आता शिवसेनेमध्ये गेलो तर काँग्रेसची चरबी गुरबी पूर्ण कमी करू मंत्री मी असतो, आमदार मी असते, आमच्या दोघांमध्ये अशोकराव साहेबांसोबत काही फरक नाहीये, फक्त मी औरंगाबादला आहे आणि ते नांदेडला आहे, नांदेड जवळ आहे, औरंगाबाद थोडा दूर आहे, पण सर्व मला आतापर्यंत सर्व सन्माननीय खरं होतो, मी आदरणीय अशोकरावजींच्या नावावर मी तिकडे धंदा करून घेतो, इकडे कोणी धंदा करणार घेतो। पूर्ण काँग्रेसच्या 1 लाख लोकांना 1 लाईन मध्ये बसवलं, शिवसेनेला मतदान करत होतो 1 लाख 600 मतं मिळाली, त्यावेळेस 1000 मतं शिवसेनेला मिळाली, आता यावेळेस 1.25 लाख मतं मला मिळाली, त्यामध्ये 1 लाखाचा तर पूर्ण चार्ट यांच्या नावावर मी 1 लाख मतं तिथे घेऊ शकतो। आमचे 25 1.25 लाख झाले। रावणीच्या नावामध्ये आणि कामामध्ये जे चैत तुम्ही पाहिलं असेल, ते समृद्धी मार्ग चालला होता, पण विचार केला होता का तुम्ही, तर तुम्ही समृद्धी मार्गाला जोडणार? खरं सांगा, तुम्ही वाचलं नाही, मी तर टीव्हीवर पाहिला, एकच बातमी आली का आता समृद्धी मार्गाला नांदेड जोडणार, ते 1000 कोटी रुपये 1 मिनिटात घोषणा केली साहेबांनी, घरची मुलगी दाल बरोबर तुमको किंमत नाही, हम तो पेपर में पड़ गए खुश है, क्या नेता ने दे दिया 1000 कोटी, हम कोई 100 कोटी दिए तो हम 3 बार डमरू बजाएंगे, 2-4 लाख मतदार में अशोकराव जी के नाम पे मार दूंगा। मी आमदार होतो कोणती निशाणी असो, आमदार होणं माझ्यासाठी काही अवघड नाहीये, कारण की अशोकरावनी सर्व गुण मला शिकवून दिलेले आहे, हे आता पालन मी माझ्या मतदारसंघामध्ये करतो म्हणून निवडून येतो। खरं मी खोटं बोलणार नाही, अशोकराव समोर खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही। शेतीच्या बाबतीत विचारला, पेट्रोल डिझेलच्या बाबतीत विचारला, आमच्याकडे बी विचारतात, हमारे तरफ भी कुछ बहिणी पूछती है, पहले 5 साल चले गए, अब ये आने वाले 5 साल तो रहे हुए 5 साल, इसके अंदर एक राव साहब दानवे नाम के हमारे MP है, उनको पूछते हैं भाई साहब अच्छे दिन कब आएंगे, वो बोला जिससे मैंने जिसने ये लफ्ज जिसने ये शब्द जिसने ये बयान दिया, मैं उनसे पूछ के आने के बाद में ही आपको बोलूंगा अच्छे दिन कब आएगा। वो बार बार दिल्ली से कॉन्टेक्ट करते हैं कि हमारी महिलाओं को आपसे मिलना है, पंतप्रधान कार्यालय से संपर्क करते हैं, अभी गए कुछ दिन पहले वो मसले का हल निकल गया, जो शब्द दिया था उन्होंने कि अच्छे दिन कब आने वाले, तो वहां उनको दिल्ली को बुलाया गया, राव साहब दानवे साहब ने उस महीनों की मीटिंग पंतप्रधान कार्यालय से की, पंतप्रधान कार्यालय में वो गए और वहां जाने के बाद पंतप्रधान जी से पूछा कि पंतप्रधान जी अच्छे दिन कब आने वाले हैं, उन्हें बोला इतनी छोटी सी बात के लिए आप इतने दिन से परेशान है, बार बार पूछते हैं, हमको वक्त मांगते हैं, उनको बिठाया, घंटी बजाया, चाय मंगाया, बहनों को चाय दिया जाए, बहन जब तक चाय पी लेती है सभी, तब तक पंतप्रधान जी अपने पीछे जाते हैं बंगले के, वहां से एक मुर्गा लाते हैं, बहन जी के हाथ में दे देते हैं, ये मुर्गा जिस दिन अंडा देना शुरू कर देगा तुम्हारे अच्छे दिन आ जाएंगे, तो ना मुर्गा अंडा देने वाला है ना अपने अच्छे दिन आ जाए।